तुझं दुसरं बाळ जन्माला येताच हे जग सोडून गेलं. आपल्या कोणी जीवावर उठलं तरी आपण हार मानायची नाही. मी तुला काहीच होऊ देणार नाही. कार्तिकी, आमच्याकडून जे होईल ते सर्व प्रयत्न आम्ही करूच आणि या सर्जरीसाठी बऱ्यापैकी खर्च येईल. दीपा सर्जरी सक्सेसफुल झाली. रिलॅक्स, सर्जरी सक्सेसफुल झालीय. बाय टोटली आउट ऑफ डेंजर आहे. ती लवकरच रिकव्हर होईल. दीपा, दीपा ग बाळ वाचलंय, त्यांना आता काहीही धोका नाहीये. ओके दीपा, दीपा प्लीज तू असं काही नको करूस प्लीज. डॉक्टर तुम्ही देव आहात. थँक्यू, थँक्यू, तुम्ही देव आहात. थँक्यू. तू बस शांत. सिस्टर, दीपा इनामदारांच्या बाळाची जी सर्जरी करण्यासाठी जे सिनियर सर्जन येणार होते ते आले आहेत का? हो, आले आहेत ना. थँक गॉड. पर त्या ऑपरेशनचं जे काही बिल होईल ते माझ्याकडे पाठव. हो, मी बिलिंगची फाईल तुमच्याकडे पाठवून दे. ओके. दीपा, दीपा हे बघ, तू प्लीज शांत हो. दीपा सावर स्वतःला. ओके. दीपा, मला माहिती आहे सर्जरी कॉम्प्लिकेटेड होती पण ती व्यवस्थित पार पडली. बाळ आता ओके. दीपा ग, मी सांगतोय ना तुला, माझ्यावर विश्वास आहे ना.
आणि तुला जर प्रेमाची भाषा कळली असती ना दीपा, तर मला फसवण्यापूर्वी तू हजार वेळा विचार केला असतास. थँक्यू, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे माझं बाळ वाचलं. थँक्यू दीपा. हे बघ, तू तू प्लीज थँक्यू नको म्हणूस. दीपा शांत हो. हे बघ, आत्ता जास्त महत्वाचं काय की बाळ ओके हो ना. आणि दीपा, तू प्लीज असा विचार करू नकोस की तू एकटी आहेस. तुला काहीही लागलं, काहीही वाटलं, तरी मी कायम तुझ्यासोबत. मॅडम, ही तुमची बिलिंगची फाईल. तुमच्या मिस्टरांनी त्यांना द्यायला सांगितली होती. ते कुठे दिसत नाही म्हणून तुमच्याकडेच देते. माझे मिस्टर? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? हा, ते मग अशी रिसेप्शनवर. ते काय? म्हणजे तू एकटी नाहीयेस ना? वाटलंच कसं तू एकटी असशील? मी मूर्ख? मूर्ख नाही, मी महामूर्ख आहे दीपा. मला वाटलं तू एक. नाही कार्तिक, बास ना दीपा, बास बास ना, खरंच बास. अजून किती खोटं वागशील? मी खोटं वागते हो? मग हा तुझा नवरा आहे ना इथे, तुझं बिल भरायला, तुला समजून घ्यायला, तुझी काळजी घ्यायला, तुला सावरून घ्यायला आणि तुझ्या आनंदात सहभागी व्हायला. मग इथे माझ्या समोर इतकं इमोशनल होण्याचं, असं गळून जाण्याचं नाटक करायचं काय कारण आहे? हा आहे ना इथे. मी नाटक करते असं वाटते तुला कार्तिक? असं कसं वाटू शकतं तुला? का तू पुन्हा पुन्हा गैरसमज करून घेतोय? अरे, अडचणीच्या काळात मित्र मैत्रिणी मदत करायला येऊ शकत नाही का? हे किती नॉर्मल आहे. अरे कार्तिक, तू तू इथे ओ म्हणजे दीपा ज्या सिनियर सर्जन विषयी बोलत होती, जे येणार आहेत ते तूच आहेस? अरे वा, म्हणजे वडिलांच्या हातूनच मुली. एक मिनिट, मी इथे प्रोफेशनल हार्ट सर्जन म्हणून आलोय माझं काम करायला. आपण कॉफी घेऊया? तू एक्झॉस्ट झाला असेल. चला. नो थँक्स, तू तुझ्या बायकोचीच काळजी घे, तिला जास्त गरज आहे. मिस्टर सुजय,
तुमच्या मुलीची सर्जरी मी केली, ती सक्सेसफुल झाली. तुमच्या सो कॉल्ड मैत्रिणीला खूप धक्का बसला होता, पण आता तुम्ही इथे आला आहात, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यालच. हे बघ कार्तिक, डॉक्टर दिघे इकडचे डीन माझे क्लायंट आहेत, त्यांना भेटायला आलो होतो. इथून जाताना इथे दीपा दिसली, म्हणून तिला विचारलं की तेव्हा कळलं तिची मुलगी इथे ऍडमिट आहे. अशा वेळी शत्रू देखील थांबेल यार. मी एक्सप्लेनेशन मागितलंय का? मी एवढंच सांगतोय, मी डॉक्टर म्हणून माझं काम केलंय, आता तुम्ही वडील म्हणून तुमचं काम पार पाडा. कार्तिक, नको रे असं पुन्हा पुन्हा गैरसमज करून घेऊ प्लीज. दोन माणसांमधली साधी मैत्रीण न समजण्या इतकं उथळ नाहीयेस रे तू. प्लीज असं नको करू कार्तिक, प्लीज. मी खरं तेच बोलतोय. एनिवे मी निघतो, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. तुमची मुलगी आता छान आहे, तिला कसलाच धोका नाही. काळजी घ्या. हॅपी मॅरिड लाईफ टू बोथ ऑफ यू. अरे कार्तिक, हे बघ तू पाहिजे तर डॉक्टर दिघेंना भी. मॅडम, मी तुमच्या वडिलांच्या मागे गेलो होतो, पण ते दीपा दाईंना भेटलेच नाहीये. ते तिच्याशी फक्त फोनवर बोलले. काय बोलले? पटपट बोल जरा. मॅडम, दीपा दाईंच्या मुलीची तब्येत बरी नाहीये असं त्यांच्या बोलण्यावरून वाटलं, आणि तिला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तुमचे वडील दीपा दाईंना पैसे देणार असं ते बोलले. मग काय मॅडम, ते घरी गेले आणि मग मी तुम्हाला रिपोर्ट करायला इकडे आलो. ही तुम्हाला फोनवर सुद्धा सांगू शकला असतास ना. हे बघ, त्यांचा पाठलाग सोडू नकोस. जिथे कुठे जातील ना हे मला इन्फॉर्म करत राहा. ठीक आहे मॅडम. बाळू, गुड गुड बाळू आमच्या. बर आता ना मला तू रडतेस कशी ते कळलंय. करत रडतेस की नाही? आता आम्हाला हसून दाखवा. हसतात कसं? नाही हसू नाही हसत. अरे ते बघा कोण आलं. आजी आली. सॉरी 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 सॉरी, ग्रँडमा आली. हा, ग्रँडमाला घेऊया आपल्यात खेळायला. हा विचार विचार, ग्रँडमाला विचार आमच्यात खेळायला येते का. मग ग्रँडमा काय विचार करत बसली आहे, विचारा बघू तिला. हा विचार विचार. किती छान खेळतोस दीपिका सोबत. की नाही मग तू का म्हणावं इतका विचार करतेस. तू ये की आमच्यात खेळायला, आम्ही घेऊ तुला आमच्यात खेळायला, हो ना. ललित, मी विचार करते की जे प्रेम आपण दीपिकाला देतोय ते आजी आजोबांचं प्रेम कार्तिकीला सुद्धा मिळायला हवं ना. मला कळत नाही दीपाच्या मनात हा विचार कधी येणार रे. कधी कार्तिकीला घेऊन इथे येणार कायमची? कधी दोन्ही बहिणी इथे आपल्या समोर लहानाच्या मोठ्या होणार? बघ, जे आहे ते असं आहे. आपण त्या दोघांच्या बाबतीत काही नाही ना करू शकलो. कधी कधी वाटत की उठून जावं, दीपाला समजवावं, ऐकलं नाही तर जबरदस्ती तिला आणि कार्तिकीला घेऊन इथे यावं. असं काहीही तू करणार नाहीयेस सौंदर्या. आजवर काय कमी वेळा प्रयत्न केलेस का तू? पण आता आपल्याला कळलंय ना की दीपाचा स्वाभिमान दुखावला की तिला जास्त त्रास होतो. पण ललित, जे दीपिकाला मिळते ते कार्तिकीला मिळायला नको का? तिचा पण हक्क आहे ना. बरोबर आहे तुझं सौंदर्य, पण
यासाठी तिच्या आई वडिलांनी नको का प्रयत्न करायला? त्यांनी नको का एकत्र यायला? हो, खरंच सांगते ललित, दीपिका आणि कार्तिकी दोघी इथे आपल्या समोर लहानाच्या मोठ्या व्हाव्या हे स्वप्न आहे रे माझं. आणि आय नो एक ना एक दिवस माझं हे स्वप्न पूर्ण होणार. दीपा सॉरी. खर तर सॉरी मीच तुला म्हणायला हवं. मित्र म्हणून दरवेळी मला मदत करायला येतोस. आणि कार्तिक त्यातनं गैरअर्थ काढतो. आय एम सॉरी सुजा. दीपा मला नाही वाटत कार्तिक आता पुन्हा आपल्याविषयी नॉर्मल विचार करू शकेल. माणसाच्या मनात एकदा का संशय शिरला ना की तो शिरला. तसं झालंय त्याचं. बट एनिवे मी त्याचं बोलणं काही मनाला लावून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नको. पुढे काय करायचंय म्हणजे खर्चाचं कसं ठरवलंयस तू हे बघ. जे काही आहे ते निसंकोचपणे मला सांग. सगळा खर्च करायला तयार आहे मी. आणि तसं तुला नको असेल तर तू काही काळानंतर मला ते पैसे परत करू शकतेस. नाही, खर्चाची व्यवस्था झाली. थँक्यू. नाईस. दीपा मी इथे थांबतो. काही लागलं धावपळ करायची गरज लागली तर मी असेन. नको, मी बघेन सगळं इथे. रिक्वेस्ट आहे, तू प्लीज इथून जा. नको थांबूस. आय एम सॉरी दीपा. येतो. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. तुमची मुलगी आता छान आहे, तिला कसलाच धोका नाही. हॅपी मॅरिड लाईफ टू बोथ ऑफ यू. आय सी, म्हणजे ही कार्तिकची मैत्रीण आयशा दुसरी तिसरी कोणी नसून देशमुख बाईंची मुलगी आहे. वा बेटा, म्हणून तू इतकी बिनधास्त आहे. आता मला तुझं सिक्रेट कळलं. मला क्रॉस करत होतीस काय? आता मी तुला नाही सोडत आयशा. दीपा, तू शांत बस. आधी आता तुझं टेन्शन गेलं असेल ना. दीपा तू रडतीयस का? काय झालं, तू बघून आलीस का बाळाला? पण मला फक्त लांबूनच बघू दिले डॉक्टरांनी. नाही सोडलं. मला म्हणाले की आत्ता भेटता येणार नाही. सर्जरी मेजर होती ना. बरं चल, तू खाऊन घे आधी काहीतरी. हे बघ मी पोळी भाजी. मला भूक नाही. मला काहीच खायचं नाही. मला माझ्या बाळाला भेटायचं. बाळाला रिकवर व्हायला थोडा वेळ लागेलच. पण आता ते आउट ऑफ डेंजर म्हटल्यावर कशाला टेन्शन घ्यायचं? तू उगाच अशी उपाशी राहू नकोस. खूप दगदग झाली तुझी. दोन घास खाऊन घे, शांत होशील.
तुला माहितीये कार्तिकीची सर्जरी कोणी केली? कोणी? डॉक्टर कार्तिकी नामदार. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.